नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि तुम्ही बघत आहे अक्षय व्लॉग्स। आशा करतो तुम्ही आमचं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल, तर नसेल केलं तर आत्ताच्या आता सबस्क्राईब करा। तर काल परवाच पद्मावत मूवी रिलीज झालेला आहे आणि तर आज आपण सर्व लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना मूवी कसा वाटला काय वाटला। तर आज आपण आलेलो आहोत बबलू दादा यांच्या शेतामध्ये। तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना मूवी कसा वाटला काय वाटला। तर बबलू दादा, दोन शब्द आमच्या ऑडियन्ससाठी काय सांगाल पद्मावती मूवी बद्दल? हां, तू पहिले तू टोपी खाली कर, खाली कर। सॉरी सॉरी बबलू दादा, हां बोला। हां, तर पद्मावत मूवी काल गेलतो मी टॉकीजला, 140 रुपये तिकीट होतं, बघितला, छान मूवी। अरे काय पत्रा, आणि तो आपला कोण तो तड तडवाला? हा, रणवीर सिंग, एकदम कडक ऍक्टिंग, कडक अलाउद्दीन खिलजी, तराडा, एकदमच खतरनाक अशी ऍक्टिंग केलेली त्यांनी अलाउद्दीन खिलजीची। शूट झाली तर शूट झाली, आणि शाहिद कपूर थोडी ओके ओके ऍक्टिंग, थोडा एवढा त्याच्यासमोर रणवीर सिंग, हां खडक खडक। राणी पद्मावती चांगली ऍक्टिंग, हां थोडी बरी, एवढी नाही थोडी बरी। आणि व्हिडिओमध्ये बघितला मूवी, चष्मे घालून काय दिसतं राव, जेव्हा शामरो घालतं चालत 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 असं वाटलं तोंडाजवळ आलं, परत जेव्हा तो हल्ला केला त्यांनी त्याच्या गडावर, दगड उडून तोंडावर आलं ते भारी वाटलं, असं वाटलं आपण तिथे। तर मूवीबद्दल सांगायचं झालं तर उत्तम मूवी, छान उत्तम, जाऊन एकदा बघण्यासारखं, बघितल्यानंतर कोणाला काय वाटतं ते त्यांनी आपलं आपलं बघावं, मला काय वाटतं मी सांगतो। अलाउद्दीन खिलजीची ऍक्टिंग भारी, अलाउद्दीन खिलजीची नाही रणवीर सिंगची ऍक्टिंग कडक, अलाउद्दीन खिलजी बनला होता तो, शाहिद कपूरची पण ऍक्टिंग कडक, पण थोडीशी फिकी पडली त्यासमोर रणवीर सिंग समोर, पद्मावतीची पण ऍक्टिंग कडक। आणि सगळ्यात छान अशी गोष्ट म्हणजे मूवीची स्टोरी अशी मला थोडीफार आवडली, छान वाटली। तर नक्की जाऊन एकदा बघा मूवी, कसा वाटतो काय नाही हे लोक खाली कमेंटमध्ये सांगतील, पण कसा वाटला मूवी सांगाल ना? हां तर सांगा खाली। तर ठीक आहे मग, एवढंच बोलू इच्छितो मी, बाकीचे दुसऱ्या लोकांना बघा विचारून काय वाटतं काय नाही। मी काय एवढा मोठा माणूस नाही, थोडीफार इथं शेती आहे माझी। हां तर तुम्ही माझ्याकडे आल्याबद्दल धन्यवाद। या कधी आले तर शेत आहे आपली, डब पार्टी करू, वाटावाटी करू। हां तर या मग, निघतो मी आता, कामं पडलेत, भाऊचे चॅनल सबस्क्राईब करा आपल्या, भाऊ आपला येतो मग। खूप खूप धन्यवाद बबलू दादा आमच्याशी आपलं मत मांडण्याबद्दल। तर हे होते बबलू दादा, तर आशा करतो तुम्ही पण मूवी जाऊन बघशाल, आणि तुम्ही तुम्हाला मूवी कसा वाटला खाली नक्की कमेंट करून सांगा, आणि या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा, आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टाटा बाय बाय, सी यू।